गोवर रुबेला लसीकरणाबाबत कोणताही संशय बाळगू नये. आजपर्यंत 28 राज्यांमध्ये गोवर रुबेला लसीकरण मोहिमेमध्ये 3.5 कोटीहून अधिक मुला मुलींना ही लस देण्यात आली आहे, असं ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. ठाणे जिल्ह्यात सुमारे 4,000 शाळांमधून लस देण्याचं नियोजन पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं. ही लस पूर्णपणे मोफत असून कोणत्याही शाळेनं कुठलंही शुल्क यासाठी आकारू नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या पत्रकार परिषदेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भागवत, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब दिडके उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यातील 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील 26,85,501 मुला मुलींना ही लस देण्यात येणार आहे. ठाण्यामध्ये या मोहिमेचा शुभारंभ 27 नोव्हेंबर पासून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांनाही या योजनेमध्ये सामावून घेऊन एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही असंही ते म्हणाले. या मोहिमेशी संबंधित शिक्षक, आरोग्य सेविका, अंगणवाडी कर्मचारी अशा या सगळ्यांची प्रशिक्षण पूर्ण होत असून तालुका स्तरावर डॉक्टर्स, पालक आणि यांची देखील कार्यशाळा होत आहे. 2,060 शाळा आणि 1,693 अंगणवाड्या यातून ही मोहीम राबवण्याचं पूर्ण नियोजन झालं आहे.